जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बोराडे. राजाराम बोराडे यांनी एक 2 महिन्यापूर्वीच कुकडेश्वर येथे झालेल्या मेळाव्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आपण त्यांना इथल्या स्थानिक अडचणींबाबत प्रश्न विचारूयात. साहेब, या भागामध्ये 5 वर्षामध्ये आमदार साहेबांनी अशी नेमकी काय कामं केली? ते इकडं नाही केले, आश्वासनं सगळ्यांना दिले कामाबद्दल. पण मला एक तालुक्यात हा आमदार काहीतरी कामाच्या लायकीचा आहे, आणि जसा बेलके साहेबांचा प्रेशर होता तालुक्यो प्रशासकीय तसा याचा पण आहे, आणि हा बेलके साहेबांच्या मागं अशी भरपूर कामं करील अशा आशेने आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तुम्ही पूर्वी काय आशा आहे त्यामुळे तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला, पण माझा असा प्रश्न आहे साहेब, 5 वर्षामध्ये तुमच्या आदिवासी भागामध्ये जळवंडे असेल किंवा आंबोली असेल किंवा इकडचं नाणेघाट वगैरे हा परिसर असेल, अशी ठोस काय कामं केली? अशी ठोस सध्या तर नाही, पण सभामंडप 2-4 इथं 2-4 भागात 2-4 गावामध्ये ते सभामंडप स्मशानभूमीची आज हल्ली कामं चालू आहेत. साहेब, सभामंडप आणि स्मशानभूमी ही जिल्हा परिषदेची कामं आहेत. आमदार म्हणून त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून किंवा अशा राज्य शासनाच्या अशा मोठ्या निधीतून अशी नक्की काय कामं केली? आता तुम्ही जर पाहिलं या जळवंडी गावामध्ये यायला सुद्धा रस्ता नाही आहे, खूप बिकट अवस्था आहे, मग तुम्ही काय म्हणून शिवसेनेमध्ये प्रवेश केला? नाही नाही, आता जळवणचं म्हणलं तर कसं आहे, आता हे जळवणचं हे पुनर्वसन गाव आला, आणि त्या पुनर्वसन गावात बहुतेक नेत्यांचे फंड कसे वापरायचे हे याच्यावर काय पैसा जास्त पडत नव्हता, आणि पडला तरी आमदार आता याच्या आमदाराक जे फंड येतात यशस फंडाचं, ज्यावेळेस आपली बॉडी ग्रामपंचायतीची मक्कामी असेल आणि जे आपलं काय दुखणे हे त्याच्या पोत गेलं त्याच लोकांचा विकास झाला असं मला तरी असं या भागातला अनुभव आहे. जनतेने त्यांच्याकडे गेलं तरच विकास होतो, पण आता आम्ही बऱ्याच गावामध्ये गेलो तर असं सांगितलं की बरेच वेळा आम्ही आमदारांच्या बंगल्यावर गेलो गाडी वगैरे करून, पण त्यांच्याकडून आम्हाला काय नुसतं आश्वासना बिगर काहीच मिळालं नाही. हे वास्तुस्थिती आहेच बरोबर आहे, पण एकदा गेलं त्याचा पाठपुरावा त्याचे कागदपत्र एस्टिमेट केलं त्या गावाचा विकास झालेला आहे. कोणत्या गावाचा विकास झाला? ज्यांनी ज्यांनी दिलं. नाही नाही, पण असं काहीतरी गावांचे नाव सांगा का त्या गावाचा विकास झालाय? नाही, आमदार फंडातून मला काय जास्त एवढं म्हणजे माहिती नाही. त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी अनेक तालुक्याचे शिवसेनेचे आमदार होते, माजी खासदार आढळराव पाटील होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही प्रवेश केला होता, आणि जर 5 वर्षामध्ये जी कामं जर सांगू शकत नसेल तर मग तुम्ही नक्की कशासाठी प्रवेश केलाय? जे आश्वासन त्यांनी असे ह्याच समाजाचा विकास कुठेतरी व्हावा, त्यांनी 3 आश्वासनं आमच्या पुढं मांडलं, आम्ही त्यांच्या पुढं 3 समक्षा मांडल्या कामाच्या, का आमचे पोटबंधारे आमचा समाजाचं कुलदैवत कोकडेश्वर याचा कळस आणि आदिवासी हिरडा फॅक्टरी ही मंजूर करण्यासाठी आम्ही त्याच्यात प्रवेश केलेला आहे, आणि त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे. त्यापैकी काय काम पूर्ण झालं? आता 2 महिन्यात आपण एखादा आजारी पडलो डॉक्टर का गेलो इंजेक्शन मारलं लगेच बरं होतंय का? त्यांनी आश्वासन दिले याच्यावर आम्ही 6-7 महिने ते पाहणार, नाही तर आम्ही काय त्यांना काय बॉन्ड लिहून दिलं ना आम्ही तुमच्यात राहू का काय, आमच्या जर भागाचा विकास झाला तर त्याच्यात आम्ही, आणि आमची 3 कामं नाही केली तर आम्ही त्यांच्यात नाही म्हणायचं, ह्या आशेने आम्ही प्रवेश त्याच्यात केलेला आहे. म्हणजे कामं व्हावं यासाठी तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला? हो. पण आता गेली 5 वर्ष आमदार आहेत ते तालुक्याचे आमदार असताना त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही असं वाटत नाही का? नाही, हे वाटतंय तसं, पण आपलं जे दुखणं आहे त्यांच्या पोत आमच्या कधी मांडणीच नाही. 5-4 वर्ष आम्ही 4 वर्ष आम्ही त्या आमदाराचं कुठं तो रायगडवर राहतो का कुठं हवेलीत राहतो हे माहीतच नव्हतं आम्हाला. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा आमचं दुखायला लागलं त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेले. जरी तुम्हाला माहीत नसेल ते कुठे राहता कुठे नाही, पण आपल्या आदिवासी जनतेला काय हाल अपेष्ट आहे, काय त्रास होतोय, कुकडेश्वर असं मंदिर असेल त्याचं जवळजवळ 20-25 वर्षापासूनचा तो जीर्णोद्धाराचा प्रश्न असेल किंवा हिरडा फॅक्टरीचा प्रश्न असेल, 5 वर्षामध्ये त्यांनी इकडं डुंकूनही पाहिलं नाही, आणि जेव्हा त्यांना मतांची गरज होती तेव्हा तुम्हाला मदत करतो असं आश्वासन देऊन
तुम्हाला शिवसेनेत प्रवेश केला आणि तुम्ही त्याच्यावर बाळून मतदान करणार? हे कसं आहे, त्यांच्या त्यांच्या लेवलने ही प्रत्येकाची रीत आहे. आज आज आमदार असं तुम्ही बोलता, आमदार हे करायला लागला, असे प्रत्येक आमदार करतात. किंवा एखादा पंचायत समिती सदस्य राहिला तरी तो 2 दिवसांनी त्यांनी काही विकास केलेला. आता मी समजा उद्या उभा राहिलो आणि एखाद्या गावात गेलो, मला मतदान कराच ही अपेक्षा मी बाळगणारच. काम हो अगर न हो हे प्रत्येकाची आशा, त्याच्यासाठी तो उभा राहतो ना. तुम्ही एक प्रामाणिक मत द्या का, ह्या तालुक्याचं 5 वर्षामध्ये दुर्लक्ष आमदाराकडून झालं असं वाटत नाही का? तसं पाहायला गेलं तर सगळ्याच आमदाराकडून दुर्लक्ष आहे. नाही, ज्या ज्या आमदारांकडून दुर्लक्ष झालं, बँकेने दुर्लक्ष केलं, त्यांना तुम्ही पाडून टाकलं. परंतु आता शरददादा सोनवणे 5 वर्ष झालेत आणि ह्या गावामध्ये यायला निदान साधा रस्ता नाही, आणि ह्याच गावात नाही अनेक गावांमध्ये खूप गंभीर परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आहे. या 5 वर्षामध्ये आमदार साहेबांकडून या आदिवासी भागामध्ये दुर्लक्ष झालं असं प्रामाणिक मत योग्य वाटत नाही तुम्हाला? नाही योग्य आहे ना, ते दुर्लक्ष झालं आहे. दुर्लक्ष होतंच ना, होणारच. दुर्लक्ष कसं होणारच साहेब, असं काय करतो.